लोकसभेच्या आधी तुमचे आणि दादांची सागर बंगल्यावर बैठका झाल्यात त्याच्यानंतर दोन्हीकडनं तुमच्याकडनं काही स्टेटमेंट आलेत त्यावेळेस असं वाटत होतं की तुम्ही इंदापूरच्या सीटसाठी पुढच्या विधानसभेची जागा तुम्ही तुमची पक्की करण्यासाठी ह्या सगळ्या बैठका चालू आहेत हे त्यावेळेस जे चित्र तयार झालेलं होतं त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांना तिकीट डिक्लेअर झालं त्याच्यानंतर तुम्ही दोन्ही पवार कुटुंबिया आणि पाटील कुटुंबियांमध्ये डिनर डिप्लोमॅसी झाली त्यावेळेस असं वाटलं की दोघांमध्ये आता समेट घडून आलेला असेल त्यावेळेस तर त्या डिनर डिप्लोमेसीच्या वेळेस काय काय दोघांमध्ये काय पवारमध्ये आणि तुमच्यामध्ये काय चर्चा आली होती की जर ह्या सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत तर अशा डिनर डिप्लोमसी वगैरे डिप्लोमेसी वगैरे असं काही नाही दरच लोकसभेची निवडणूक लागली की ते माझ्याकडे जेवायला असतात तो काय विषय नाही हा आणि आमच्या घराची पहिल्यापासून जी पद्धत आहे की येईल त्या माणसाला जेवायला घालले असं हा हे आमची आमचं सांप्रदायिक नाही पहिल्यापासून सो पंढरपूर आळंदी देवीची वारी करणारी आमची पाचवी सहावी सातवी पिढी आहे त्यामुळं आलेलं त्या माणसाला जेवायला घालतोच आम्ही आता एवढा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीला नेमकी जेवायच्या टायमिंगला जर ती आले तर मी त्यांना नाही म्हणू का आता असं हा हा एक भाग दुसरा मला आपल्याला सांगायचं असं की याच्यामध्ये जी चर्चा झाली आमची मी एक गोष्ट स्पष्ट करतो की चर्चा काय झाली होती विधानसभा कुणी लढवायची आणि मग आता आम्ही दोघंच तिथं दत्तात्रय भरणे आणि मी अगदी स्पष्ट बोलतो मी तुम्हाला हां मी काय आडपाडता ठेवत नाही मग चर्चा अशी झाली की विधानसभाला कुणाला उभा करायचं आणि विधान परिषद कुणाला द्यायची ही चर्चा झाली बरं का मग ह्याच्यावर असं ठरलं की देवेंद्र फडणवीस या संदर्भातला लोकसभा झाल्या झाल्या फायनल निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे तो विषय पुढे जाऊ मग वाटलं आम्हाला की कदाचित एखाद्या वेळेस जर मला कॉन्टेस्ट करायचा असेल विधानसभा तर त्याला कुठंतरी परिषद देतील किंवा त्याला कॉन्टेस्ट करायचा असेल तर कुठंतरी पार्टी माझा विचार अगोदर करेल पण आज इथं तुमच्या चावडीवर येण्यापर्यंत तरी कुठलीही चर्चा ह्या मुद्द्यावर झालेलीच नाही आता काही घडलेलं नाही आणि हे न घडल्यामुळं लोकांच्या मधला उद्रेक वर यायला लागलेला आहे दिस इज द रिअल सिच्युएशन आय एम टेलिंगू मी काय तुमच्यापासून कुठली गोष्ट लपवून ठेवत नाही आता राहिला प्रश्न आता साहजिकच आहे निवडणूक आहे मांडल्यानंतर जो तो बघतो मतदारसंघाचा अंदाज घेतो आता मलाही सगळ्यांचे फोन येतात मी चावडीवर सांगतो मला काँग्रेसमधनं पण फोन येतात पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमधनं पण फोन येतात आमच्याही पक्षाचे नेते म्हणतात थंबा जरा मार्ग निघेल आपण काहीतरी मार्ग काढू त्याच्यानंतर महायुतीतले पण काही नेते म्हटले ने आम्हाला सांगतात की होईल काहीतरी मार्ग निघेल आता कधी मार्ग निघेल काय निघेल ते बघू आता लेस्ट वेट अँड वॉच काय होतंय ते